नमस्कार आज आपण पाहणार आहोत काही मुले वर्ष दीड वर्ष पूर्ण झाले तरीही बोलत नाहीत किंवा बोलत असतील तरी बाबा मामा काका असे तीन ते चार शब्द सोडले तर अवघड शब्द व स्पष्ट बोलत नाहीत यासाठी एक घरगुती परंतु रामबाण उपाय हा उपाय तुम्ही महिनाभर नियमित केल्यावर लगेच फरक जाणवेल बाळाचा आवाजही गोड होईल व ते लवकर बोलेल पहिला आहे वेखंड वेखंडामुळे मुलांची आकलनशक्ती वाढते तसेच उच्चार स्पष्ट होतात दुसरा आहे ज्येष्ठमध मद। ज्येष्ठमधामुळे बाळाचा आवाज गोड व्हायला मदत मिळते तसेच बाळाची त्वचाही उजळते तिसरा आहे मध तुम्ही वेखंड पावडर ज्येष्ठमध पावडर आणि मध एकत्र मिसळून बाळाला रोज नियमितपणे चाटवा बाळाला एक महिनाभरात व्यवस्थित आणि खूप छान फरक पडेल इथे मी पतंजलीचं मध घेतलेलं आहे ही वेखंड पावडर आणि ज्येष्ठमध पावडर नेहमी हवाबंद डब्यामध्येच स्टोअर करून ठेवा आता एका चमच्यामध्ये मी एक भर वेखंड पावडर आणि एक चिमूट ज्येष्ठमध पावडर घेत आहे व यामध्येच आपण थोडंसं मध घेणार आहोत आता आपल्याला हे तीनही पदार्थ बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली नखे काढलेली असणे व आपला हात हँडवॉशने स्वच्छ धुतलेला असणे हे फार महत्त्वाचं आहे हे मिश्रण तुम्ही चमच्यानेही बाळाला चाटवू शकता किंवा बोटावर घेऊनही बाळाला देऊ शकता एक महिनाभर हा उपाय करून पहा नक्की फरक पडेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांशी नक्की शेअर करा धन्यवाद